शांतिनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नवस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। भुजबळ साहेबांनी त्यांचा पक्ष सोडला आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करायला सुरुवात झाली। काही लोक सांगतात तुमच्या वेळी नाही का झालं, आम्ही असं कधी केलं, पण यंदा मात्र मागच्या 4 महिन्यात 3 महिन्यात कुणाचा कारखाना अडचणीत आहे, कुणाची काहीतरी भानगड सापडलेली आहे, कुणाला कुठंतरी सेबी मध्ये अडचण आहे, या महाराष्ट्रातल्या सगळ्यांची उणीदुनी काढून त्यांना नतमस्तक होण्यासाठी सगळ्या पद्धतीनं प्रयत्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी वेळ खर्च करतात त्यावेळी या माणसात महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आश्चर्य वाटायला लागलं। मागच्या लोकसभेत तुम्हाला एवढा मोठा विजय मिळाला, एवढा मोठा विजय महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी, तुम्ही तर सांगताय 220 जास्त आमदार आता आमच्या मतदारसंघात जास्त होणार, मग तुम्हाला दुसऱ्या पक्षातल्या लोकांची गरज काय? आज दीपक पवार मी तुमचं स्वागत करतो, तुम्ही आमचेच, तुम्ही आमच्यातलेच, पण आम्ही काही लोकांना महत्व द्यायला लागलो आणि तुम्ही कंटाळून बाहेर गेला। पण पृथ्वी गोल असते, प्रत्येकाची वेळ यायला लागते, आज दीपक पवार वेळ आलेली आहे। या सातारा शहरामध्ये, सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही यावेळी निश्चितपणानं बदल घडवल्याशिवाय राहणार नाही। मागच्या 3-4 वेळा सांगत होतो बदल घडवू नका, तुम्ही आमचं ऐकलं, पण यंदा मात्र बदल घडवायलाच पाहिजे याबद्दल आमच्या मनात आता शंका नाही। लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, जाहीर होतील 2-4 दिवसात, जाहीर झाल्या नाहीत म्हणून कुणाच्या तरी पोटात गोळा उठलेला आहे, धक्का बसलेला आहे, आता पाया पडायचं चालू आहे, काही करून विधानसभेबरोबर लोकसभा घ्या असा मुजरा घालून त्या ठिकाणी सांगायचं आणि विनवण्या करायचं काम चालू आहे। पण मी एकच सांगतो, हातात बॅट धरायला आली म्हणजे कोणी धोनी होत नाही, हातात बॅट धरायला आली म्हणून कोणी धोनी होत नाही। आणि साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडणारा कधी खासदार होत नाही। शरद पवार साहेबांचं मोल काय आहे हे कळेल आता। पवार साहेबांच्या लक्षात आहे का नाही माहित नाही, पण लक्ष्मण जाते आणि श्रीनिवास पाटील साक्षीदार आहेत, विक्रमसिंग पाटील दादा पण पाटणकर पण साक्षीदार आहेत। काही वर्षापूर्वी मी माझी भूमिका मांडत होतो त्यावेळी ह्या सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मी सांगत होतो पक्षाच्या चौकटीत न राहणाऱ्या माणसांना पक्षात येऊन देऊ नका, पवार साहेबांचा निर्णय अंतिम मानणाऱ्या माणसांनाच या मतदारसंघात लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या। त्यावेळी मी जरा लहान होतो, माझं काही मनावर घेतलं नाही, ठीक आहे, पण आज पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात फिरून आले, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये तिथले मुख्यमंत्री असेच प्रदक्षिणा करून परत गेले, त्या दोन्ही राज्यातल्या त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा त्या दोन्ही राज्यात पराभव झाला, भाजपचे दोन्ही मुख्यमंत्री पराभूत झाले। आता हायट्रिक होणार आहे महाराष्ट्रामध्ये। मी यासाठी सांगतोय की शिवस्वराज्य यात्रेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी जाऊन आलोय, आज पवार साहेबांचं ज्या वेगानं ज्या ताकदीनं तुम्ही स्वागत केलेलं आहे, एवढं मोठं स्वागत नाही पण त्या त्या विधानसभेच्या मतदारसंघातलं स्वागत शिवस्वराज्य यात्रेचं मी डोळ्यानं बघितलंय आणि महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं तरुणाईने पूर्ण ताकद द्यायचं काम आता राष्ट्रवादीला सुरू केलेलं आहे।
जे आमच्यातून गेले त्यांच्या विरोधी तर प्रचंड राग आहे, पण त्यांना पक्षात प्रवेश घेऊन भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची काँग्रेस करण्याची प्रक्रिया झालेली आहे, आणि म्हणून काँग्रेसच्या विचाराला विरोध करणारे, राष्ट्रवादीच्या विचाराला विरोध करणारी माणसं आज राष्ट्रवादीची माणसं घ्यायला लागलेली आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनात आज आहे की ह्या सगळ्या नाटकापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेब फार बरे होते. 5 वर्षात काय मिळाले? विजेचे दर वाढले, खताचे दर वाढले, काय वाढलं नाही, महागाई कशी वाढली नाही हे तुम्ही सगळे बघा. पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले. आज आपण कोणत्याही व्यवस्था बघा, सगळ्या देशातल्या व्यवस्था कोलमडून पडलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेतून 1,76,000 कोटी रुपये यांनी काढले. आजपर्यंत देशामध्ये चीनचं युद्ध झालं, आपण रिझर्व्ह बँकेला कधी हात लावला नाही. पाकिस्तानच्या विरोधी 2 युद्ध झाली, रिझर्व्ह बँकेला कधी हात लावण्याचं काम करण्यात आलं नाही. चंद्रशेखरांच्या काळात अडचण होती, सोनं ब्रिटनला नेऊन इंग्लंडला नेऊन गहाण ठेवलं, पण रिझर्व्ह बँकेला कधी हात लावला नाही. पण यातलं काहीच झालं नाही, आणि नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेतून 1,76,000 कोटी रुपये काढले. देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारलं तर त्याने म्हटल्या, मला माहित नाही हे पैशाचा काय वापर होणार. पवार साहेब, अत्यंत वाईट अवस्था महाराष्ट्रात तरुणांची आहे. बेकारी सगळ्यात जास्त मागच्या 5 वर्षात होती, पण आता मंदी प्रत्येकाच्या दारात उभी आहे. मंदीच्या मुळे या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या लोकांच्या हाताचं काम कमी व्हायला लागलंय. पुण्यासारख्या टेल्को मध्ये गेला तर टेल्को 16 दिवस बंद असते, महिनाभर चालू असते. कोणत्याही देशातल्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जावा, गाड्या तयार करणाऱ्या कारखान्यात जावा, 6-6, 7-7, 8-8, 9-9 दिवस कारखाने बंद पडतायत. आता मंदीची सुरुवात, कदाचित 2-3 महिन्याच्या कालखंडात आणखीन परिस्थिती वाईट होईल. आपल्या घरातला कष्ट करणाऱ्या कुठल्या तरी कारखान्यात काम करणारा कामगार तुम्हाला फोन करून कळवेल, माझी परिस्थिती गंभीर आहे, माझी नोकरी जाण्याची शक्यता आहे. हे कशामुळे झालं? तर चुकीची आर्थिक धोरणं या देशात आली. माझी आपणाला विनंती आहे, येणाऱ्या या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर ज्यावेळी मुख्यमंत्री फिरले त्यावेळी या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी काही सांगितलं नाही. दुष्काळ आला, दुष्काळ आला यांनी सरळ हाताळलं नाही. पूर आला, पुरात ही लोक आली नाहीत. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट होतं त्या त्यावेळी शरद पवार साहेबांच्या नावाचा त्या ठिकाणी गाजवाजा का होतो, तर शरद पवार साहेब मध्यान रात्री जाऊन लोकांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी उभे होते. लातूरचा भूकंप झाला, भूकंप झाल्यानंतर 3-3.5 तासात पवार साहेब लातूरला जाऊन पोहोचलेले होते. पण महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात पूर आला, यात्रा काढत राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत होते. आलमट्टीचं धरण, धरणाची दारं 1 तारखेला सोडली असती तर सांगली, सातारा, कोल्हापुरात पाणी वाढलं नसतं, कुणाचं नुकसान झालं नसतं. आणि म्हणून मी आपणाला विनंती करतो की ज्यावेळी संकट येतात त्यावेळी पवार साहेब आपल्याला आठवतात. आज महाराष्ट्रावर आणि देशावर आर्थिक संकट आलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा परिवर्तन करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणण्याचं काम उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांना करायचं आहे. या ठिकाणचे सगळे विधानसभेचे सदस्य खंबीर आहेत, ताकदीनं काम करतायत. ते तर निवडून येतीलच येतील, पण आणखीन 2 ठिकाणी पाटणला असेल किंवा आमच्या मांडला असेल तिथलेही आमदार आपल्या पक्षाचे निवडून कसे येतील याचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. आम्ही करतोय, काँग्रेसची चर्चा उद्या आहे, पण या निमित्ताने मी सांगेन, आज महाराष्ट्रामध्ये 80 वर्षाचा तरुण महाराष्ट्रात फिरतोय आणि महाराष्ट्रातली 17-18-20-22 वर्षापासून सगळे तरुण या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे आज जागरण झाल्या पद्धतीनं त्यांच्या मागे उभा राहायला लागले. लोकांना राग आहे. मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे, कुणाच्या पैशाला आणि सत्तेला भीक घालणारा नाहीये. आणि म्हणून मी आपणाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्यातला पवार साहेबांचा दौरा बघितला आपण, आज सातारला या ठिकाणी आले आहेत. शशिकांत शिंदे, तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, मकरंदजी, बाळासाहेब, आपण सगळ्यांनी ज्या ताकदीनं
आज या ठिकाणी पवार साहेबांचं स्वागत केलंय, महाराष्ट्राला नाही देशाला, दिल्लीपर्यंत आणि ह्यूस्टनला गेलेल्या नरेंद्र मोदीपर्यंत तासाभरात निरोप मिळेल की महाराष्ट्र जिंकणं एवढं सोपं नाही। पवार साहेबांच्या ताकदीचा महाराष्ट्र पुन्हा एकदा पुरोगामी विचाराच्या मागे उभा केल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।